महत्त्वाची बातमी आहे, भाभी जी घर पे है फेम शिल्पा शिंदे काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे। मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शिल्पा शिंदे काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे। एक अभिनेत्री, एक टीव्ही कलाकार राजकारणामध्ये प्रवेश करते आहे। निवडणुकीच्या तोंडावर शिल्पा शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करताना बघायला मिळते आहे। संजय निरुपम यांच्या उपस्थितीत ती काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, म्हणजे आतापर्यंत अभिनय क्षेत्रामध्ये कारकीर्द गाजवलेली शिल्पा शिंदे आता यापुढे राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहे। आतापर्यंत अनेक टीव्ही कलाकार, अभिनेते, अभिनेत्री राजकारणामध्ये प्रवेश करताना आपण पाहिलेले आहेत। चांगल्या चांगल्या पदावर वेगवेगळ्या पक्षात काम करताना आपल्याला ते बघायला मिळालेले आहेत आणि आता एक टीव्ही कलाकार शिल्पा शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। आमच्या प्रतिनिधी निलिमा कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। निलिमा, काय सांगशील याविषयी? नक्कीच, कलाकारांचा राजकारणात प्रवेश ही काही नवीन गोष्ट नाही आपल्यासाठी, पण दरवेळी उत्सुकता असते की यावर्षी आता कोणते कलाकार, तर अर्थात मोठं नाव आहे शिल्पा शिंदे, कारण भाभीजी घरपे हे सारखी अत्यंत लोकप्रिय मालिका आणि त्यासोबत बिग बॉसची विजेती ठरली होती शिल्पा शिंदे, आणि तेव्हा अर्थातच आपण सगळ्यांनी सेलिब्रेशन केलं होतं, कारण मराठी चेहरा पहिल्यांदाच बिग बॉसचा विजेता झाला होता आणि त्यामुळे शिल्पा शिंदेची लोकप्रियता गेल्या वर्षभरात फार अफाट आहे, तिचा फार मोठा चाहता वर्ग आहे आणि याचा फायदा काँग्रेस पक्षाला होऊ शकतो असं त्यांना वाटलं असेल, आणि अर्थातच शिल्पा शिंदेला राजकारणात इंटरेस्ट होताच तेव्हा ही ती म्हणायची, पण अजून नक्की नाही असं तेव्हा ती त्या मुलाखती दरम्यान म्हणायची, पण अखेर शिल्पा शिंदेनं हे पाऊल उचललेलं दिसतंय आणि आता ती काँग्रेसमध्ये प्रवेश करते, त्यामुळे शिल्पाचं आता या पुढची इनिंग कशी असेल याकडे सगळ्याचं लक्ष आहे आणि अर्थात काँग्रेस पक्षाला तिची मदत होतीये का, तिच्या मोठ्या चाहत्या वर्गाची आता मदत होतीये का, हे आता नक्कीच समोर येईल। नक्की निलिमा, अगदी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाही, पण विधानसभा येऊ घातलेली आहेत, त्या पार्श्वभूमीवर हिचा खूप फायदा होऊ शकतो काँग्रेसला? खरं तर ते होईल का नाही हे मतदारांवरच अवलंबून असतं, पण अर्थात शिल्पा शिंदेची लोकप्रियता ही अफाट आहे, जसं मी म्हटलं की ती भारतातली सर्वात मोठा फॅन फॉलोईंग, बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या 10 पर्वांमध्ये शिल्पा शिंदेचा चाहता वर्ग मोठा आहे, हे बिग बॉससह अनेक कलाकारांना त्यामुळे समोर आलं होतं आणि त्याचाच फायदा मराठी बिग बॉसनी सुद्धा घेतला होता की शिल्पा शिंदेचं फॅन फॉलोईंग, त्यामुळे तिच्या चाहत्या वर्गाची चर्चा खूप वर्षभर गाजत होती आणि कदाचित हेच काँग्रेसने वेधलं असणार आणि आता हा खरं तर या तिच्या अफाट चाहत्या वर्गाची आता खरं तर मदत होतीये का ते आता समोर येईल, आणि अर्थात शिल्पाला राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा होती पण अखेर तिने हे पाऊल एवढ्या लवकर उचलेल असं वाटलं नव्हतं, पण अखेर तिने हे उचललंय। नक्की निलिमा, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल।